नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी गुरुजी युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आता नवचंडीचा पाऊस चालू आहे तर नवचंडीचा पाऊस मित्रांनो म्हटलं की आता काय होतंय झिम 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 जास्त प्रमाणात येत आहे तर झिम झिम मध्ये म्हणलं की मित्रांनो रानात आपल्या शेतात बांधावरती गवतांचं प्रमाण हे जास्त वाढत आहे आणि आता जर आपण जर दुकानात जर बाहेर जर औषधं आणायला गेलो तर काय होतं की औषधं खूप महाग झालेत मित्रांनो तर इतके ते आणणं इतकं शक्य नाही मित्रांनो कारण गवत भरपूर असतं त्यामुळे आपल्याला सुद्धा घरच्या घरी त्याच्यावर काय इलाज केला पाहिजे त्या चिडूमध्ये मित्रांनो तुम्हाला मी सांगणार आहे आपण आज चिडूमध्ये घरच्या घरी एक असं तणनाशक तयार करणार आहे असं मित्रांनो एक औषध तयार करणार आहे की त्या औषधाने मित्रांनो आपल्या रानातील व बांधावरची गवत ही सगळी संपूर्णपणे जळून जाणार आहेत तर मित्रांनो आपल्या बांधावरती कोणती कोणती तण जळणार आहेत ते तुम्हाला सांगतो पहिल्यांदा म्हणजे शिपरूट दुधवणी कुडुगवात मित्रांनो अशी जे छोटे छोटे प्रकारचे जी गवत आहेत त्याचा मित्रांनो नायनाट होणार आहे आणि त्याची जी कशी बनवायची जी, 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 जी प्रोसेस आहे ती मित्रांनो मी आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो अजूनपर्यंत आपल्या कृषी गुरुजी युट्यूब चॅनलला सबस्क्राईबर नसन केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा बघा मित्रांनो नवचंडीचा पावसही लागून राहतोय त्यामुळे मित्रांनो काय होतंय की आपल्या शेतात भरपूर गवत होत आहे तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की आता कसं औषध बनवायचं आहे ते तर आपल्याला सोया लिटरचा पंप लागणार आहे मित्रांनो पंप लागणार आहे तर नंतर आपल्याला ले एक निरमा लागणार आहे मित्रांनो निर्मा आपल्याला एक वंजळ भर निर्मा, निर्मा लागणार आहे तर मित्रांनो NO, आपल्याला निर्मा लागणार आहे नंतर म्हणजे आप आपल्याला इरिया लागणार आहे हिर्या आपल्या सर्व शेतकऱ्यांकडं इर्या आपल्या रानात किंवा घरी गावत असतो मित्रांनो कारण इरिया ही माणसं टाकत असतात भरपूर त्यामुळे आपल्याला एक ओंजळ इर्या लागणार आहे आणि नंतर मित्रांनो की मोठे मीठ लागणार आहे तर आता मी आता ह्यांचं कसं मिश्रण करायचं ते तुम्हाला सांगतो मी आपल्याला काय करायचं मित्रांनो पहिल्यांदा पाच लिटर म्हणजे आपल्याला जर पाच पंप करायचं असतात तर पाच लिटर आपल्याला पाणी घ्यायचं आहे जेवढं तुम्हाला पंप करायचे तेवढं आपल्याला पाणी घ्यायचं आहे मित्रांनो समजा पाच लिटर जर तुम्हाला औषध बनवायचं असेल तर आपल्याला काय काय लागणार आहे तर मित्रांनो ह्याच्या जी पाच उंजळी लागणार आहे तो कशाच्या ह्या मित्रांनो ह्या एरियाच्या पाच उंजळी लागणार आहे नंतर मित्रांनो आपल्याला ह्याच्या निरम्याचे सुद्धा पाच उंजळी लागणार आहेत आणि मोठे मिठाचे पुढे मित्रांनो दोन लागणार आहेत ते दोन मोठे मिटाचे पुढे ह्याच्या हिर्याच्या पाच उंजळी आणि महत्वाचं म्हणजे लिंबू जर असन तुमच्याकडं तर लिंबू सुद्धा टाका मित्रांनो आणि ह्याचं एक मिश्रण करा एक मिश्रण केल्यानंतर मित्रांनो ह्याचं एक मिश्रण केल्यानंतर आपल्याला काय करायचं एक दहा पंधरा मिनटं त्याला व्यवस्थित तिथं ठेवायचं आहे व्यवस्थित ठेवल्यानंतर आपल्या कुठे जिथं राहणार जे मित्रांनो गवत असतात त्या गवतावर जर आपण जर फवारलं तर मित्रांनो एक दोन ते तीन दिवसामध्ये मित्रांनो त्या गवताचा संपूर्ण खेकाना होणार आहे तर मित्रांनो आता आपल्याला काय करायचं की नंतर म्हणजे आपल्या आता पाऊस जर जिमजिम चालू आहे मित्रांनो आपल्या सतत चालू असते त्यामुळे आपल्याला एक शॅम्पूची पुडी वापरायची आहे या पंपामध्ये एका पंपाला एक शॅम्पूची पुडी वापरायची काय होईल मित्रांनो की ते स्टिकरचं काम करणार आहे म्हणजे आपल्या ज्या गवतावर गेलेलं आहे ते चिकटवण्याचं काम करणार आहे औषध तर मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्ही केलं तर निश्चितच मित्रांनो तुमच्या रानातील व बांधावरची गवत ही संपूर्णपणे जळून जाणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार मित्र